हॅलो, वैशालीज रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, वैशालीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजची आपली रेसिपी आहे मुलांच्या आवडीचे फ्रेंच फ्राईज, म्हणजेच आपले फिंगर चिप्स. हे युरोपचं प्रसिद्ध फास्ट फूड आहे आणि मूळची ही बेल्जियमची रेसिपी आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूया. यासाठी आपल्याला लागतील 3 मोठ्या आकाराचे बटाटे. हे मी आधी स्वच्छ धुवून मग त्याची सालं काढून घेतली आहेत. फ्रेंच फ्राईजसाठी नॉनस्टार्ची बटाटा लागतो, पण आपल्याला तो सहज बाजारात मिळत नाही, त्यामुळे मी आपण जो रुटीन बटाटा वापरतो तोच घेतला आहे. आता बटाट्याचे काप करून घ्यायचे आहेत, तर आधी साईड्स कट करूया. आणि ह्याचे असे स्लाइस करायचे आहे. फार जाडही नाही, फार पातळी नाही, असे स्लाइस करायचे आहे. हे अशा आणि नंतर असे काप करायचे आहेत. आपली करंगळी असती ही तसे हे काप असतात, म्हणूनच ह्याला फिंगर चिप्स म्हणतात. तर हे असे तेवढ्या आकाराचे करायचे आहेत, असे. हे 2 बटाटे मी इथे कट करून घेतले, तर पाण्यात टाकूया. आणि हा 1 बटाटा मी, हे माझ्याकडे फ्रेंच फ्राईज कटर आहे, तर यांनी कट करून दाखवते. तर ह्यांनी असे काप होतात. तर हे आपण पाण्यात घालूया. हे आपण दोन्ही पद्धतीने काप करून घेतले आहेत, सुरीने आणि फ्रेंच फ्राईज कटरने. तर हे 2-3 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे. धुतल्यामुळे ह्याचा स्टार्च निघून जातो, कारण स्टार्च निघाला नाही तर मग फ्रेंच फ्राईज तळल्यावर ब्राऊन होतात, त्यामुळे स्वच्छ धुणं आवश्यक आहे. आता हे मी स्वच्छ धुवून घेतले, ह्याचा स्टार्च निघून गेला आहे, पाणी पण स्वच्छ दिसतंय. इथे गॅसवर कढईत मी पाणी गरम करायला ठेवलं आहे, त्यामध्ये मीठ घालायचं आहे. 1/2 चमचा मीठ आहे. उकळी आलेली आहे पाण्याला, तर यामध्ये हे फिंगर चिप्स केलेले घालायचे. आणि 5 मिनटं आपण हे फिंगर चिप्स शिजवून घेणार आहोत. 5 मिनटं झालेली आहेत, तर गॅस बंद करूया आणि झाकण काढायचं आहे. आता या चाळणीत हे ओतून घ्यायचे, म्हणजे पाणी निथळेल. आणि असंच आता हे 2 मिनटं थंड होऊ देऊया. आता या कपड्यावर टाकून कोरडे करून घ्यायचे, व्यवस्थित पुसून घ्यायचे. कोरडे नाही झाले तर तळल्यावर हे चिप्स नरम पडतात. आता हे 10 मिनटं असंच ठेवायचं आहे, तोपर्यंत आपण तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवूया. आपलं तेल पण गरम झालेलं आहे आणि हे फिंगर चिप्स पण छान चमकदार दिसत आहेत. तर आता हे तळून घ्यायचे, यामध्ये सावकाश घालायचेत. आणि टाकल्यावर गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आपल्याला, कारण हे आपण फिंगर चिप्स टाकल्यावर तेलाचं टेम्परेचर कमी होतं, त्यामुळे आपण 1/2 मिनटं गॅस मोठाच ठेवूया. आता गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि ह्याला असं अधूनमधून हलवायचं आहे.
आणि थोडीशी लाईट गोल्डन कलर आला की आपल्याला काढून घ्यायचे. आता लाईट गोल्डन कलर आला आहे तर हे काढायचे आहेत. छान कुरकुरीत झालेले दिसत आहे. आपले सर्व फ्रेंच फ्राईज मी तळून घेतले आहेत. यासोबत मी इथे सॉस पण घेतला आहे. वरून मी थोडंसं मीठ घातलं आहे. तुम्ही यावर तुमच्या आवडीप्रमाणे मिरपूड किंवा चिली फ्लेक्स, चाट मसाला काही पण घालू शकता. तर आपले फिंगर फ्राईज रेडी आहे. खूप छान गोल्डन कलर आलेला आहे. रेसिपी अतिशय साधी आणि सोपी आहे. मुलांनी डिमांड केल्यावर तुम्ही झटपट लगेच बनवून देऊ शकता. तर मुलांसाठी एकदा अवश्य करून बघा आणि मला खात्री आहे मोठ्यांना पण हे निश्चित आवडतील. आणि रेसिपीबद्दल तुमच्या काही सूचना किंवा शंका असतील तर त्या पण मला कमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.